नमस्कार, किचन हाउस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मंचुरियन्स भजी कशी बनवतात ते दाखवणार आहे। तर त्या अगोदर तुम्हाला विनंती करत आहे मी, आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आज मंचुरियन्स भजी कशी बनवतात ते दाखवणार आहे। इथे आपण 1/2 किलो कोबी घेतलेली आहे आणि हे बारीक चिरून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। 3-4 वेळेस ह्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ह्याच्यामधलं पाणी पूर्ण नितळून काढायचं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। इथे आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण कोबीमध्ये मगाशी मीठ टाकलेलंच होतं, हे चांगलं कोबीला लागलं पाहिजे, मिक्स करून घ्यायचं आहे मीठ। तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे, हे आपलं घरगुतीच आहे। हे फ्रूट कलर टाकणार आहे थोडंसं, हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहे। कोबीला चांगलं लागलं पाहिजे कलर आणि लाल तिखट वगैरे आपण टाकलेलं। इथे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ह्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे सोया सॉस टाकून घेणार आहे, हेही चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहेत, मकाचं पीठ, हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भजी चांगली कुरकुरीत होईल आणि टेस्टी लागेल। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मैद्याचं पीठ टाकून घेणार आहे थोडं थोडं, जितकं आपलं पाणी शोषून घेईल तितकं थोडं थोडं करून आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे छान प्रकारे। इथे आपण छान पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे मंचुरियन्स बनवण्यासाठी पीठ तयार आहे। सर्वप्रथम इथे गॅस चालू करून घेणार आहे आपण, त्यानंतर कढई ठेवणार आहे। इथे आपली थोडीशी कढई गरम झालेली आहे, तर आता आपण तेल टाकून घेणार आहे। इथं आपलं आता तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण मंचुरियन सोडून घेणार आहे आणि स्लोवरच तळायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले मंचुरियन्स भजी छान प्रकारे तळतील, कच्चे राहणार नाहीत आतमधून। इथे आपण मंचुरियन्स भजी सोडून घेतलेले आहेत, तर एक साईडने आपले तळे गेलेले आहेत, तर आता आपण दुसरी साईडने तळत आहोत। तुम्ही पाहू शकता आपली भजी किती छान तळत आहेत। आपल्या भजीला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे खालीवरी करून छान प्रकारे असं। तर तुम्ही पाहू शकता आपल्या भजीला थोडा थोडा ब्राऊन कलर येत आहे। इथे आपले मंचुरियन्स तळून झालेले आहेत, तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचे सर्व राहिलेले आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहे। स्लो गॅसवरच तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मंचुरियन्स चांगले तळून जातील। आता आपण हे प्लेटमध्ये काढत आहोत। इथे आपली मंचुरियन्स भजी बनवून तयार आहे खाण्यासाठी, तुम्ही पाहू शकता किती छान आणि कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली आहे। आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।